मच्छी प्लीज कोऑर्डिनेटर्स उतराव छे मा किचन सगळ्यांनी मच्छी बसका घेऊची और आई एम एस ऑफ द
पावरफुल मन 95-93 स्मिता मयूर सावकर ही कट्स एंड कर्व या जिमाची ओनर तसेच एकता नगर हाउसिंग बोर्ड हांगा महिला मंडळ हातून ती वावुरता मोठ्यान ताळे जावी गुड इवनिंग येता आयकूं गुड इवनिंग हांव तुमकां सार्वजनीक सांस्कृत गणेश मंडळ ट्रस्ट हांच्या तर्फेन म्हाका चीफ गेस्ट म्हणून आपयलें त्या म्हणून धन्यवाद मागतां आनी सगळ्या पार्टिसिपेटांक अप्रतीम मोदक केला ते पळोवन म्हाका सामकी खोस जाली आनी म्हाका ह्या हातून आपयलें त्या बद्दल हांव सगळ्यांक धन्यवाद मानता की जाता हांव ह्याच वाड्यार रावतां आनी गणपती म्हणल्यार सगळ्यांक काळजाक लागी आनी हांगा गणपतीची पुजा कितलेशेच वर्सां चालू आसा तर ह्या खातीर हांगा जी वाड्यावयली जी लोक आसा तांकां गणपतीचो आशिर्वाद सद्दां मेळटा गणपती हांगासर कितें कोणाचेरूय संकट आयलें जाल्यार गणपती सद्दां येवन संकट पयस करता म्हणून हांगासर जी पुजा जाता तो कमिटी मेंबर सुद्दां इतले त्रास घेवन हांगासर तो दर वर्सा पुजा बी सगळी साजरा जाता ह्या वर्सा पळयत जाल्यार हांगा लायटी घातले आनी सगळो वेगळोच वातावरण तयार जाला सगळे अशें चकचकता रात जाली काय सगळे लोक सुद्दां आतां कितलेशेच हांगासर बसल्या बऱ्या भशेन हांगासर एक्टिविटी चल्ल्या आनी ही कमिटी हांव तांचे आभार मानता की तांच्या पुजे खातीर आमकांय हेजो लाभ जाता आतां कॉम्पिटिशन्स म्हणल्यार आतां कितले दीस गेले 4-5 दीस इतलीं कॉम्पिटिशनां जालीं काल काय पयर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन जालें तितून इतल्या भुरग्यांनी पार्टिसिपेट केलें पण कमिटीन सगळ्यांक कितें नाल्यार कितें अशें प्रायज दिलें म्हणजे कोणूच असो निराश जावना भुरगो प्रत्येक भुरग्याक तेणी सांबाळ्ळें सो हें सुद्दां खूब गरजेचें आसा की कमिटी हें सुद्दां पळयता आयज म्हाका इतलो मान दिलो आनी हांगा आफयलें म्हण हांव सगळ्यांचे आभार मानता थँक्यू आयच्या ह्या सार्वजनीक सांस्कृतीक गणेश मंडळ यांच्या तर्फे ऑर्गनायज केला प्रायज डिस्ट्रिब्युशन सोहळ्याक आमच्या मदीं हांगा उपस्थित आसा आमचे चीफ गेस्ट श्रीमती स्मिता सावकर तशेंच सारस्वत विद्यालयाचे प्रिंसिपल स्वप्निता नागवेकर आमचे एकता नगरचे मिसीस तेलंग हांगासरले सगळे कमिटी मेंबर्स आनी सगळे ग्रामस्थ आयज म्हाका हांगा खूब आनंद जाला की तुमच्या ह्या प्रायज डिस्ट्रिब्युशन सोहळ्याक तुमी म्हाका इनवायट केला गेल्या वर्षी तुमी म्हाका इनवायट केल्ले एक तुमचो हो प्रयत्न वर्षान वर्स वाडत आसा म्हणजे सगळ्यांक तुमी इतको इनिशिएटिव घेवन सगळ्या लोकांक एकजूट येवन हो सोहळो मनयता हेज्या बद्दल हांव तुमकां सगळ्यांक अभिनंदन करता तशेंच ह्या कमिटी मेंबराकूय सांगता की तुमी जे हे प्रयत्न केला हो सतत चालू आसुनी असो हांव मागता देव बरें करूं तांचा स्वागत करचो धन्यवाद माफी चाहूंगी कि मैं हिंदी में बोलूंगी क्योंकि कोंकणी मका माशी माशी करता तो यहाँ आके मुझे बहुत अच्छा लगा बहुत क्योंकि मैं भी कुछ इसी क्षेत्र में काम करती हूँ वुमेन एम्पावरमेंट से रिलेटेड चीज़ें रहती हैं तो आज इन सभी का जो क्रिएटिव अंदाज देख के मुझे बहुत खुशी हुई और बहुत अच्छा लग रहा है यहाँ आके देखकर कि लोग अपने काम अपने बिजनेस अपने घर से भी समय निकाल के कुछ क्रिएटिव करते हैं और क्रिएटिव चीज़ों में भाग ले रहे हैं तो सबको मेरी तरफ से बहुत बहुत धन्यवाद और ऐसे ही कुछ ना कुछ करते रहिए और आगे बढ़ते रहिए थैंक यू सगळ्यांक पहिली हांगा जितले लोक जमले तांकां सगळ्यांक म्हाजो मानाचो नमस्कार एक्चुली अशा कार्यक्रमांतल्यान बायलां खातीर कितें तरी दवरप अशे उपक्रम
ज्या माध्यमातल्यान बायलां आपली क्रिएटिविटी दाखयता, बायलां मध्ये असलेलो हिडन टॅलेंट जो आसा पळय तो अशा माध्यमातल्यान वयर येता। आणि असे व्यासपीठ दिवपाची बायलांक आज खरोखरच गरज आसा, कारण बरेच फावटी बायलां घरानूच उरतात, घर आणि घरकाम हेतूनच ती बिझी उरतात आणि आपल्या खातीर थोडंसो टायम काढपाक त्यांना जमना। पण असे जेव्हा व्यासपीठ त्यांना प्रोव्हाइड केले जातात त्यांना ती टायमात टाइम काढून आपली कला सगळ्यांच्या समोर सादर करतात, जसे आज त्यांच्यानी केली असा। भाग घेवप हे अतिशय महत्त्वाचे असा, बक्षिसे मिळवप हे खरोखरच असा बरोबर, सगळ्यांनी बक्षिसे मिळवपातच जाई, पण स्पर्धा म्हटल्यानंतर सगळ्यांक बक्षिसा काय मिळू शकना, बरोबर न्ही? कोणाक मोजक्याकूच प्रायज मिळतली, पण याचो अर्थ असो न्ही की ज्यांच्यानी आपली कला हंगासर सादर केल्या आणि सगळ्यांनी ती कला पळयला याचो असो अर्थ जायना की त्यांच्यानी कायच मेहनत घालूंक ना। सो प्रत्येक महिलेनी जे महिलान जे आपलो आपली कला जी हंगासर सादर केला तिका सगळ्यां पयली जमिल्ल्या सगळ्या लोकांनी भरभरून ताळयो दिवपाक जाय, कारण टायमान टायम काढून ही सगळी लोकां अर्थातच एक वर बी लागलेच असतले न्ही, टायम काढूनच हे सगळे केला न्ही। आणि हे करताना त्यांच्यानी नक्कीच असो विचार केला असतो की माका प्राईज हे नक्कीच मिळतले आणि हा प्राईज घेऊनच घरा येतले म्हणून, आणि अशा पद्धतीने सगळे प्रेम आपलं ओतून त्यांच्यानी ती कला केला म्हणून तुमका सगळ्यांनी सांगले की त्यांना सगळ्यांक भरभरून ताळयो हे जावपाकूच जाय। आणि ही कला सादर करपाक या मंडळातर्फे सगळ्या महिलांक हे जे व्यासपीठ आज उपलब्ध करून दिला त्या खातीर सगळ्या आयोजकांचे हांव मनापासून धन्यवाद मानता, आणि वर्षानुवर्ष असेच उपक्रम जावचे आणि सगळ्या महिलांक आपली कला दाखवपाचो एक संधी मिळची, जेणेकरून त्यांकाय बी खरी मनातल्यान असं समाधान प्राप्त जावपाक जाय की आपणे कितीतरी केले, बक्षीस मिळो ना मिळो पण आपण पार्टिसिपेट झाले। आम्ही लहान भुरग्यांक सांगता पळय बक्षीस मिळवपाकूच जाय म्हणून पार्टिसिपेट जावप ना, पार्टिसिपेट झाल्यानंतर आपण खंय असात त्याची गती आपल्याक कळटा। आता सगळी जी महिला यांच्यानी जी आपली कला हंगासर सादर केला त्यांना कळून चुकतले की आपण खंय तरी शॉर्ट कमी पडल्यात, ते कित्याक कमी पडले हे जाणून ती नक्कीच घेतली, आणि माझी अशी इच्छा असा की तुम्ही सगळ्यांनी ते जाणून घेऊचे, कारण तुम्ही ज्यांना नेक्स्ट टाइम खंय तरी तुमची कला घेऊन वतली त्यांना बाबा त्यांना आपण काय कमी पडलेले, आता आपण ते कमी पडूक जायना, आता आपण आपल्यामध्ये सुधारणा करूक जाय अशी अशी जिद्द दौरून आपण आपलं नेक्स्ट टाइम ज्यांना आपलं आयटम किंवा एखादं पदार्थ अशी स्पर्धा जर आयोजित झाली आणि आपण जर असं पदार्थ घेऊन गेले त्याला आपल्याक नक्कीच प्राईज मिळवूंक जाय म्हणजे जाय असं एक संकल्प मनात बाळगून तुम्ही सगळ्यांनी बसपाचे। आणि असं म्हटले जाता की प्रयत्नाती यश प्राप्ती, म्हणजे प्रयत्न केल्यानंतर यश मिळता, सो सगळ्यांनी प्रयत्न करपाचे, घरातल्यान बाहेर सरपाचे, आपली जी कला असा ती कला अशा पद्धतीन सादर करपाचे जेणेकरून आमच्या सारख्या प्रेक्षकांक त्याचो आस्वाद घेऊक मिळतो। आज भरपूर तोंड गोड झाला मोदक खाऊन खाऊन, सो गणपती बाप्पाकूच धन्यवाद देऊया। आणि माका हंगासर माझे दोन शब्द मनोगत माझे व्यक्त करपाक संधी दिल्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार, धन्यवाद। आता आम्ही प्राईज डिस्ट्रिब्युशनाक सुरुवात करता, पहिली आम्ही पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स कडल्यान सुरुवात करूया। तास हे मांगी प्रताप तेली हांच्यानी इनामां दिवपाची, पाकिट मई म्हाका दी धन्यवाद। हांव मागता सो आरती प्रवीण चारी हांच्यानी इनामां दिवपाक फुडें येवचे। मोठ्यान ताळयो जावचे हांव संध्या फळारी स
समिधा म्हापसेकर यांच्या लागी मागता की त्यांच्यानी आपले पार्टिसिपेशन सर्टिफिकेट घेऊपाक माचेर येवचे. हाँ मागता आमचे आजचे जज नमिता फळारी हांच्यानी प्राइजा दिवची. हाँ मागता अश्विनी शिंदे. हाँ मागता आमचे आजचे जज सौप्रिया परब हांच्या लागी की त्यांच्यानी प्राइज दिवची. त्यांच्या लागी मागता की स्वप्नीता धीरज नागवेकर हांका की त्यांच्यानी इनामां दिवपाक फुडें येवचे. पांचवें इनाम फावो जाला. एनी गेसेस ऑडियन्स? कुसुम सुर्वे हांका पांचवे इनाम फावो जाला. पांचवे इनाम स्पॉन्सर केल्ले आसा गणेश तुपकार हाणी. चौथे प्राइज चौथे इनाम फावो जाल्ले आसा गौरी चारी हांका. मात्शे मोठ्यान ताळ्यो जावनी. तिसरे इनाम फावो जाला सुप्रिया नायक. मात्शे मोठ्यान ताळ्यो जावनी. न पळय फुडें पळय रावन. इनाम फावो जाला. एनी गेसीस? ते इनाम स्पॉन्सर केल्ले आसा आस्था योगे चावडेकर हाणी. हांव मागता स्मिता मयूर सावकर हांच्यानी इनामां दिवपाक फुडें येवचे. पुजा गांवस मात्शे मोठ्यान ताळे जावनी. एनी गेसेस? दक्षा दिवरेकर. मात्शे मोठे ताळे जावचे. पहिले इनाम स्पॉन्सर केला आर्यन योगानंद चावडेकर हाणी. मॅडम केवढं
मात्र मोटन ताळी जाऊचो मधी आला आणि आरती झाल्यानंतर हंगासर एक आमचो कालूस गोंसालवीस हेजो एक बारीकसो एक 20 मिनटाचो कार्यक्रम जातलो तेन्ना सगळ्यांक अशी विनंती आसा की कोणी थंय सगळ्या ज्यो भाभी हंगासर आसल्यो आणि तेंच्यानी नोडल कॉम्पिटिशनान तेंच्यानी भाग घेतलेलो तेंच्यानी मातसो फोटो काडपाक गणपती आयकर श्रेणी येवचे भाभी जरा एक फोटो काढूया सगळ्यांना एक नम्र विनंती आगे